डीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. उमेदवार वेगवेगळ्या क्लुप्त्या करून सध्या आपले उमेदवारी अर्ज भरत आहेत. रेड्यावर बसून अर्ज भरण्यासाठी उमेदवार आता दाखल झालाय. माढा लोकसभेसाठी उमेदवार रेड्यावर बसून अर्ज भरण्यासाठी दाखल झालेला आहे. मराठा समाजाचे राज्य समन्वयक राम गायकवाड अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरून आले. माढा मतदारसंघातून राम गायकवाड आपला उमेदवारी अर्ज दाखल करताय. तर यमाच्या वेशामध्ये ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले. रेड्यावर बसून अर्ज भरण्यासाठी उमेदवार दाखल झाले. राम गायकवाड हे माढ्यामधून आपला उमेदवारी अर्ज भरतायत. आपण पाहतो या ठिकाणी रेड्यावर बसून यमराजाच्या वेशभूषेमध्ये उमेदवार जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय भूमिका घेऊन आलेले आहेत पवित, काय सांगाल राम भाऊ? खरं तर तुम्ही माढ्यातून अर्ज भरताय यमराजाच्या वेशभूषेत आले. या देशामध्ये बोकळलेला भ्रष्टाचार, राजकीय पुढाऱ्यांची मगरूरशाही, ही देवाधिकाला भिणायची ही सगळी लोक आता फक्त यमलाच भिणार म्हणून आम्ही यमाच्या अवतारात आलोय. यम हा शेवटचा टोक असतो. ह्या यमाच्या शेवटच्या टोकावरती आम्ही इथं आलोय. आज आम्ही लोकसभेत यमाला घेऊन जाणार आहे. आम्ही यम होऊन लोकसभेत जाऊन ह्या भ्रष्टाचारी लोकांना संपवण्यासाठीच आम्ही यम होऊन आलेलो आहे. आम्हाला यम ही शेवटचा देशाचा शेवटचा किंवा माणसाचा शेवटचा श्वास जर काय असेल तर तो म्हणजे यम आहे. आम्ही आज यमाचं वाहन म्हणजे रेड्यावर बसूनच आम्ही यम होऊन आलेलो आहे. ह्या देशातील बोकाळलेला भ्रष्टाचार, आमचं मराठा आरक्षण दिलं नाही, वारंवार आम्हाला मारण्याचा हाणण्याचा प्रयत्न केला. कुठलाही सरकार येऊ द्या, हे सरकार फक्त सत्ता, स्वार्थ आणि भ्रष्टाचार, नोट आणि सत्ता ह्याच्यासाठी आले.